मैत्रियेच्या गुंतवणूकदारांना महाआघाडी सरकारच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलंय. मैत्रिय कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मंत्री जयंत पाटील यांची सांगलीत भेट घेऊन निवेदन दिलं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरातसह विविध राज्यातील 1 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांनी मैत्रिय कंपनीत गुंतवणूक केली. ही गुंतवणूक सुमारे 2800 कोटी रुपयांची आहे. कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 10,000 गुंतवणूकदारांनी या कंपनीत 100 कोटीची गुंतवणूक केली आहे. मात्र आता कंपनीचे संचालक मंडळ फरार असल्यानं गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळालेले नाही आहेत. त्यामुळे मैत्रेयच्या गुंतवणूकदारांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली. मंत्री पाटील यांनी सरकारच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. यावेळी डॉक्टर जी एन हरपनहळ्ळी, यासिन सय्यद यांच्यासह महिला गुंतवणूकदार उपस्थित होते.